तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। केंद्रीय मंत्रिमंडळात दिंडोरी लोकसभा खासदार डॉक्टर भारती पवार यांचा समावेश झाल्यामुळे वणी शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतिषबाजी केली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आदिवासी राखीव असून यात प्रथमच मंत्रिपदाचा मान खासदार भारती पवार यांच्या रूपाने मिळाल्याने मोठा आनंद नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। मागच्या पंधरवाड्यात त्यांच्याच प्रयत्नातून वणी कृषी उत्पन्न उपबाजार समितीत नाफेड एजन्सीकडून कांदा खरेदीस प्रारंभ केला गेला, त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे। अनेक लोकाभिमुख सुविधासाठी त्या नेहमी आग्रही असतात व त्याचा पाठपुरावा करून घेतात, त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली असून त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश म्हणजे दुधात साखरच म्हणावे लागेल। डॉक्टर पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याचं वृत्त समजताच सर्व भाजपचे कार्यकर्ते हे संताजी चौकात जमा झाले। या ठिकाणी घोषणाबाजी करत पेढे वाटले। या ठिकाणी भाजप तालुका उपाध्यक्ष महेंद्र पारख, भाजपचे पदाधिकारी तसेच डॉक्टर मधुकर आचार्य, प्रकाश ठाकरे, प्रमोद भांबेर, रितेश पारख, बाळासाहेब देशमुख, गोरख चव्हाण, दिलीप सोनवणे, आबा मोर व कार्यकर्ते उपस्थित होते। एनसीएनसाठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी।